नमस्कार, मी ऋषी देसाई, सुखवार्तामध्ये आपलं स्वागत. डिसेंबरची थंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही दिवसात नाताळच्या बेल्सही वाजायला लागतील आणि सुट्ट्यांचा हंगाम सुरू होईल. सुट्टी साजरी करण्यासाठी कोकणात एक नवा पर्याय तुमच्यासाठी खुला झाला आहे. सुखवार्तामध्ये पाहूयात काय आहे हा पर्याय. ख्रिसमसच्या सुट्टीत किंवा 31ला कुठे जायचं याचं प्लॅनिंग करत असाल तर तुमच्या समोर एक मस्त पर्याय उभा आहे. आपल्या कोकणातल्या मालवणात हे नवं वॉटर पार्क उभं राहिलंय. मालवण तसं पर्यटकांचा पाहुणचार नेहमीच हसतमुखानं करत असतं. मालवणातलं पर्यटन आणखी कसं वाढवता येईल असं इथल्या तरुणांना वाटलं आणि वॉटर पार्कची कल्पना सुचली. मालवणमधले 40 तरुण एकत्र आले आणि पाण्यात धमाल मस्ती करण्यासाठीचं हे वॉटर पार्क उभारण्याचं ठरलं. प्रत्येकानं शक्य तेवढे पैसे दिले आणि मालवणच्या समुद्रात हे भव्य वॉटर पार्क तरंगू लागलं. कोल्हापूर सांगलीमध्ये जर वॉटर पार्क आहेत पण सी वॉटर पार्क हा महाराष्ट्रात पहिला प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना याचा नक्कीच फायदा होणार आणि पर्यटक आता विचारायला पण लागले आहेत कधी सुरू करणार. म्हणून आम्ही लवकरात लवकर पूर्ण सेटअप झालेलं आहे. फक्त उद्घाटन राहिलेलं आहे. उद्घाटन झालं की आम्ही करणार. पर्यटक जाम खुश आहे. राज्यातले इतर वॉटर पार्क कृत्रिमरित्या तयार केलेले आहेत पण समुद्रातलं वॉटर पार्क हे पहिलंच आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर हे वॉटर पार्क सुरू झालंय पण त्याचे नेमके दर अजून ठरलेले नाहीत. हे जे इथलं लोकेशन तुम्ही पाहतात ते मालवणमधील सिंधुदुर्गाच्या जवळचं आहे आणि इथे जे तुम्ही वॉटर पार्क पाहतात ते सध्या तरी नवीन वॉटर पार्क डेव्हलपमेंटमध्ये आहे आणि ते आशियामध्ये मला तरी वाटतं मी भरपूर वॉटर पार्क पाहिले त्याच्यामध्ये हे नॅचरल वॉटर पार्क आहे. कोकणात पर्यटन विकासासाठी बरीच क्षमता आहे मात्र म्हणावा तेवढा पर्यटन विकास अजूनही कोकणात झालेला नाही. पर्यटनाला सरकार चालना देईल याची वाट न पाहता मालवणमधल्या तरुणांनी हे वॉटर पार्क उभारून दाखवलंय. त्यातून पर्यटकांना आनंद मिळणार आहे आणि स्थानिकांना रोजगार. तेव्हा ये वा कोकण आपलाच असा. कोकणातल्या या वॉटर पार्कमध्ये मजा करा पण खेळताना स्वतःची काळजीही घ्या. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. आणि यानंतर बातमी तिमिरातून तेजाकडे नेणारी. स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली तरी अगदी परवापर्यंत राज्यातल्या आदिवासी पाड्यापर्यंत वीज पोहोचलीच नव्हती. पण आता इतक्या वर्षांनी तिथं प्रकाशाचे किरण पोहोचले आणि सुरू झाला आनंदोत्सव. झोपाळ्यावरच्या या आनंदाला पहिल्यांदाच प्रकाशाची सोबत मिळाली. इतके दिवस प्रकाश या गावाला झुलवत होता पण आता या गावात प्रकाश पोहोचलाय. सातपुड्याच्या कुशीत वसलेलं हे आंबापाणी पाडागाव. 300 लोकवस्तीच्या या पाड्यावर अगदी काल परवापर्यंत वीज पोहोचली नव्हती. आजूबाजूला संपूर्ण जंगल, जमिनीला टेकून उभारलेल्या झोपड्यांची घरं, त्यामुळे संध्याकाळ झाली की घराबाहेर पडण्याची सोय नाही. अंधारात कधी जंगली श्वापद येऊन हल्ला करेल याचा नेम नाही. गेली कित्येक वर्ष अंधाराच्या छायेतच हे गाव जगलं पण हे चित्र पालटायचं ठरवलं पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी. त्यांच्या पुढाकारातून गावात सौर ऊर्जेवरचे दिवे बसवण्यात आले. आंबापाणी, चारमाळी, रुईखेडा ही गावं प्रकाशानं उजळली. त्या ठिकाणी MSEB ची वीज जाणं हे थोडं अवघड आहे, जरा खर्चिक आहे. तोपर्यंत जिल्ह्याच्या नियोजनामध्ये नाविन्यपूर्ण निधी म्हणून साधारणतः 10-12 कोटी दरवर्षी असतात. त्याच्यामधून अशा अनेक नवीन नवीन गोष्टी करता येतात. मी इथल्या कलेक्टरांना सूचित केलं आणि त्याप्रमाणे 355 लाईट्स दिले गेले आणि त्यामुळे सगळ्या ह्या 3 गावामध्ये एकडे एक झोपडीमध्ये हा सौर ऊर्जेवर चालणारा दिवा गेला. पिढ्यानं पिढ्या अंधारात राहिलेलं हे गाव इतकी वर्ष महिलांनी पणती आणि मेणबत्तीच्या उजेडातच स्वयंपाक केला पण आता दिवा लागल्यानं अख्खं घर उजळलं.
रोज रात्री 8 ते 10 या वेळात इथल्या आदिवासींना वीज वापरायला मिळणार आहे. किती वर्षापासून आमच्याकडे अंधारा होता, आम्ही बहुत अंधारात राहत होते, घर तकलीफमध्ये होते. इच्छुकाट्याची भीती होती आम्हाला, इच्छुकाट्याची गैर भीती होती. आता पत्र भेटायला आम्हाला उजड झालं तर आम्हाला आनंद वाटलं. राखेल नाही, घासलेत नाही, काही नाही. आमच्याकडे लहान लहान मुलं अंधारात जपते. आम्हाला लेट भेटली, आता आम्हाला गैर आनंद झाले. आनंदामुळे आम्हाला आता गैर चांगलं लागतंय. पाड्यावर पहिल्यांदाच वीज पोहोचली होती, त्याचा आनंद आदिवासींच्या पारंपरिक लोककलेतून व्यक्त झाला. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा 24 तास, रहा एक पाऊल पुढे. आणि सुखवार्तामध्ये बातमी एका पाणीदार गावाची. गावानं मनात आणलं तर एक गाव काय करू शकतं, असंच काम मनमाडजवळच्या हिंगवे गावानं केलं आणि गावातले सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटले. पाण्याचा हा सुखसोहळा आहे नाशिकमधल्या कळवण तालुक्यातल्या हिंगवे गावातला. हिंगवे हे संपूर्ण आदिवासी गाव. कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, मात्र पाणी अडवण्याची सुविधा नसल्यानं पाणी वाहून जायचं. डिसेंबर महिना सरला की गावात प्रचंड पाणी टंचाई असायची. जिथे प्यायलाच पाणी नाही तिथे शेतीला कुठून मिळणार, त्यामुळे इथली शेती ही हंगामीच. तो संपला की शेतमजुरांच्या हातालाही काम नसायचं. बऱ्याच जणांवर गाव सोडून जायची वेळायची. पण या गावाचं भाग्य बदललं ते जलयुक्त शिवारमुळे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावात 3 बंधारे बांधण्यात आले. एका बंधाऱ्याची दुरुस्ती झाली. गावातल्या भारत शिंदे या तरुणानं जलयुक्त शिवारच्या कामांसाठी ग्रामस्थांना एकत्र केलं. सगळ्यांच्याच मेहनतीमुळे पावसाचं पाणी अडलं आणि आता सगळे बंधारे भरभरून वाहू लागले. वाहणारं पाणी होतं नदीला, ते आपण तिथे ठिकाणी अडवलं. अडवल्यानंतर पाण्याचं लोकांना महत्त्व कळलं की बा एक बंधारा बांधल्याचं पाण्याचं किती अडतं, दुसरा बांधला किती पाणी अडलं. सलग 2 वर्ष हा कार्यक्रम राबवला तर आज रोजी पाण्याची परिस्थिती किती, जमिनीचा कोटा भरला की आज आम्हाला जे 80 फुटावर पाणी होतं ते आज तात्काळ आपल्याला 20 फुटावर पाणी आम्हाला मिळायला लागलं. आणि सलग आम्हाला आज मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत पाणी आटत नाही, तोपर्यंत परत नवीन पावसा लागतो. पाण्याला पाणी लागलं याचा सर्वात मोठा आनंद आहे. जलयुक्तच्या बंधाऱ्यात पाणी साठल्यानं गावाची भूजल पातळी वाढली. परिणामी विहिरींना अवघ्या 20 फुटांवर पाणी आलं. हजारो एकर जमीन ओलिताखाली आली. आता कांदे, ऊस लागवडीसह भाजीपाल्याची पिकं बारमाही येऊ लागली. जनावरांना पाणी मिळालं आणि शेतकऱ्यांना 2 पैसे अधिकचे मिळाले. जलयुक्त याचे जे धरणं झाले ना त्याच्यापासून आम्हाला फायदा. जुना जो पाणी होता तो वाहून जात होता नाल्याने, तो आता अटकला म्हणून आमच्या विहिरींना फायदा झाला. आणि जे जे आता पिकं अडचणीत येत होते ते आता थोडंसं काही काही आधार लागला आहे आम्हाला. आमच्या गावाला पहिले पाण्याची समस्या खूप राहत होती. या बंधारामुळे पाणी आहे ना आता खूप टिकायला लागलं. हा बंधारा होता त्याच्या आधी उन्हाळ्यामध्ये आम्हाला जो हिवाळा संपला की लगेच दुष्काळ पडायचा. बंधाराला त्याच्यानंतर आम्हाला आता उन्हाळे पीक घेता येतं. आमच्याकडे आता 4 हंगामामध्ये पीक निघतंय. आपल्या हिंगवे गावात इथं जलयुक्त शिवारामुळं अगोदर पाणी नव्हतं, टंचाई भासत होती. आता त्या जलयुक्त बंधाऱ्यांमुळं भरपूर पाण्याची सुविधा उपलब्ध झाली, शेतकऱ्यांना फायदा झाला. पाणीपुरवठा विहिरीस भरपूर पाणी येतं, आता पाण्याची टंचाई भासत नाही. कळवणच्या हिंगवे गावानं जलयुक्त शिवार योजना राबवून गाव पाणीदार केलं. गावाच्या भल्यासाठी सगळं गाव एक झालं तर अख्ख्या गावाचं चित्र पालटण्याची ताकद या एकीत आहे. हिंगवे गावातला हा पाणीदार सोहळा त्याचीच साक्ष देतोय. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड. सुखवार्तामध्ये बातमी एका विवाह सोहळ्याची. या विवाह सोहळ्यात मुलाकडच्या आणि मुलीकडच्यांनी एकही पैसा मानपानाच्या कपड्या लत्त्यावर खर्च केला नाही, त्याऐवजी प्रत्येकाच्या अंगणात पर्यावरणाचा वसा रुजवला.
पाहुयात कुठे झाला हा विवाह सोहळा. सभा मंडपामध्ये लावलेल्या या पाट्या पाहून कदाचित सामाजिक वनीकरण विभागाचा किंवा पर्यावरणासंदर्भातला एखादा कार्यक्रम असावा असा समज होतो. पण हा लग्न मंडप आहे आणि याच मंडपातून पर्यावरणाचा संदेश दिला जातोय. खेड तालुक्यातल्या चिंचघर दस्तुरी मधल्या रमेश चव्हाण यांची ही आयडिया. त्याने मुलीच्या लग्नात आलेल्या सगळ्या वराडींना मानपान म्हणून झाड देण्याचं ठरवलं. चव्हाणांचे व्याही यादव यांनीही या कल्पनेला साथ दिली. लग्नाच्या ह्याच्यासाठी भेट म्हणून लोकांना जे लोक नारळ वगैरे असे काय देतात तर मी झाडं ठेवलेली आहे की जेणेकरून आता जो ह्याचा जी हानी होते पर्यावरणाची ती आम्ही छोटीशी भेट दिली तर त्यातून थोडीशी लागवड करून हानीला हातभार लागेल थांबवायला या हेतूने आम्ही ते करत आहोत. खेडमधल्या मान्यवरांनी या लग्नाला आवर्जून हजेरी लावली. विशेष म्हणजे राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याच हस्ते पाहुण्यांना यावेळी झाडं भेट देण्यात आली. पर्यावरण मंत्र्यांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं. झाडं लावा आणि झाडं जगवा ह्या घोषणा न देता प्रत्यक्षात झाडं लावून ते जगवण्याचं काम प्रत्येक माणसाने केलं पाहिजे. मला अभिमान वाटतोय. मला वाटतं महाराष्ट्रामधलं हे पहिलं लग्न असावं की या लग्नामध्ये आपण झाडं लावण्याचा आणि जगवण्याचा संदेश यजमान देत आहेत. या लग्नात मानपान म्हणून कुणालाच कपडे देण्यात आले नाहीत. जेवढी मंडळी लग्नाला उपस्थित होती त्या सगळ्या कुटुंबियांना एक एक झाड देण्यात आलं. वराडी मंडळींनीही याचं स्वागत केलंय. हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. असा उपक्रम नेहमी व्हावा अशी इच्छा. अशा स्वरूपाचा उपक्रम एका लग्नामध्ये इथले तरुण इथले गावकरी एक झाडं लावली पाहिजे, आपला सह्याद्री वाचवला पाहिजे, आपलं गाव हे पर्यावरण स्नेही राहिलं पाहिजे हे एक अभूतपूर्व आहे. अशा स्वरूपाची जी जनजागृती या लग्नामध्ये केली जाते या दोन्ही वराडी मंडळांचं मी मनापासून अभिनंदन करतो. चव्हाण यादव यांच्या लग्नातल्या झाड देण्याच्या या उपक्रमामुळे एक झाड सगळ्या वराडींच्या अंगणात उगवणार आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा संस्कारही या निमित्तानं घरोघरी रुजणार आहे. प्रणव बोळेकर, झी मीडिया, खेड, रत्नागिरी. नवी पिढी मोबाईल गेमिंगमध्ये अडकली आहे अशी स्थिती असताना बदलापूर अंबरनाथमध्ये मात्र साठीतल्या तरुणांचा वेगळाच उत्साह दिसतोय. अंबरनाथमधल्या एका मैदानात रोज साठीच्या आसपासच्या तरुण तरुणी एकत्र जमतात आणि खेळाचा सराव करतात. एका स्पर्धेसाठी त्यांची ही तयारी सुरू असते. ही सगळी तयारी सुरू आहे मास्टर ॲथलेटिक स्पर्धेची. अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली या परिसरातले हे सगळे 60 वर्षांचे तरुण खेळाडू. चार वर्षांपूर्वी ठाणे जिल्हा मास्टर ॲथलेटिक असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली. या संस्थेच्या माध्यमातून विविध खेळांचा सराव केला जातो. 35 ते 90 या वयोगटासाठी मास्टर ॲथलेटिक स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये धावणं, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक अशा खेळांचा समावेश आहे. याच खेळांसाठी सगळे खेळाडू नियमित इथं सराव करतात. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मास्टर ॲथलेटिक स्पर्धेत इथल्या खेळाडूंनी 62 सुवर्णपदकं मिळवून दिली आहेत. नुकत्याच झालेल्या मुंबई येथे राज्य मास्टर ॲथलेटिक मैदानी स्पर्धेमध्ये आम्ही 79 ठाणे जिल्ह्याच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामधून 50 जे मास्टर होते ते अंबरनाथ, बदलापूर या शहरातले होते आणि त्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे. आणि आमची आता निवड मंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे. नियमित सराव आणि दुर्दम्य इच्छाशक्ती याच्या जोरावर या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलंय. हे सगळे खेळाडू 35 ते 85 या वयोगटातले आहेत. कोणी पोलीस खात्यात, कोणी शिक्षक,
कुणी बँकेत, खासगी कंपनीत, तर कुणी गृहिणी आहेत. प्रत्येक जण रोजच्या धावपळीच्या जगण्यातून वेळ काढत इथं सरावासाठी येतात. 63 वर्षाची आहे, ज्येष्ठ नागरिक आहे. मी गेल्या चव्हाण सरांच्या बरोबर 3 वर्ष झाली खेळते. मला पळण्यात डिस्कस थ्रो, शॉर्ट पुट, हॅमर यामध्ये जवळजवळ 15 गोल्ड मेडल, 10 सिल्वर मेडल आणि 4 ब्रॉन्झ मेडल मिळालेले आहेत. हम चाहते है कि यंगस्टर्स हम लोगों को देख करके ये एग्जाम्पल उन लोग फॉलो करे और ज़्यादा से ज़्यादा जो तरुण पीढ़ी है, जो दर जो यंगस्टर्स जो है, जो हमारे ग्रुप के भी जो है, वो आकर के इसमें पार्टिसिपेट करके अपना खुद का हेल्थ मेंटेन करे. मला वाटतं डिपार्टमेंट मध्ये फिट राहणं जरूरी आहेच आणि सगळ्यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी ग्राउंडवर येणं सध्याच्या आजच्या काळाची गरज आहे. मैं अपने फैमिली को टाइम देने के साथ में अपने आप को भी टाइम देना चाहती हूँ और अपने फिटनेस के लिए मैं ये स्पोर्ट्स करती हूँ जिसमें मुझे बचपन से इंटरेस्ट था. शादी के बाद मुझे ये ग्रुप मिला जिससे मैं अपने स्पोर्ट्स को और ज़्यादा पॉलिश कर सकती हूँ और ज़्यादा इनक्रेज कर सकती हूँ अपने आप को. मोबाईल गेम्सच्या जमान्यात लहान मुलं किंवा तरुणही मैदानावर फिरकत नाहीत आणि अशा परिस्थितीत 60च्या आसपासच्या या तरुणांचा हा उत्साह प्रेरणा देणारा आहे. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अंबरनाथ. निवडक सुखवार्ताचा निरोप एका प्रार्थनेनं. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्ति भावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.